आता हे ऊसवाल्यांचं जे आहे, ज्या नेत्यांबरोबर तुम्ही फिरता, त्यांना तुम्ही कधी सांगत नाही का की बाबा तुम्ही FRP थकवलेले आहे, नाही तुमच्या तुम्हाला थकामी आम्ही दिलेली आहे, त्या नेत्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करता का? असं आहे की तुमच्या एक लक्षात येईल की देवेंद्रजींच्या काळामध्ये उसाची आंदोलनं झाली नाहीत. आपण 99% FRP त्या काळामध्ये कारखान्यांना द्यायला लावली, भाग पाडली, आणि काही कारखान्यांना आपण त्या काळामध्ये मदतही केलेली होती. आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना आला आणि कारखानदारीचंच राज्य आलं. कारण मी नेहमी म्हणत असतो की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी हा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सगळे टोळीवाले आहेत काय, त्यामुळे ते कुठेही गेले, कुठल्याही पक्षात गेले तर त्यांच्यावरती काही फारसा फरक पडत नाही. परंतु आताच्या काळामध्ये आम्ही उसाच्या प्रश्नावरती गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा ज्यांनी FRP दिलेला नाही त्याच्यावरती कारवाई करा, काही काही ठिकाणी आम्ही आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी स्वतः FRP प्रश्नावरती आंदोलनात होतो. एक चांगला प्रश्न तुम्ही काढला, यातून आपल्याला काय करावं लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी? तर हवाई अंतर जे आहे 2 कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटर ते काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या हातामध्ये 10 किलोमीटर काढण्याचं आहे, 15 किलोमीटर अंतर काढण्याचं हातामध्ये केंद्र. ओके, आता आपल्यातले कारखानदार काय म्हणत आहेत की हवाई अंतर काढलं तर सरकारचे पैसे बुडतील, कारण सरकारनं शेअर्स घेतलेले आहेत, भागभांडवल दिलेले आहे, सहकार चळवळ बुडेल. आता मला सहकार चळवळ कुठं हे सुद्धा दुर्बीण आणून शोधावी लागेल. ही सहकार चळवळ नाही, ही सहकार चळवळ आहे. ही एका कुटुंबाची चळवळ झालेली आहे. जो कोण चेअरमन आमदार असेल ज्याच्या ताब्यात कारखाना आहे त्याच्या कुटुंबाची चळवळ आहे, ती जनतेची चळवळ राहील. मला असं वाटतं की हवाई अंतर काढावं आणि सहकार तत्वावर का असेना, राहून द्या प्रायव्हेट, सहकार तत्वावर मागेल त्याला लायसन द्या. शेतकरी एकत्रित आले आणि तिने कारखाना काढायचा ठरवला तर त्यांना द्या. एकदा स्पर्धा लागून दे, हे म्हणते ती कारखानदारी अडचणीतील. असे कसेल, गावात जर 4-5 पिठाच्या चक्क्या असल्या तर असा होतं का पिठाचे चक्केवाले अडचणीत आले? ओके, स्पर्धा असल्यानं ग्राहकाला न्याय मिळतो, उत्पादकाला न्याय मिळतो. गावात जर एकच पिठाची चक्की असली तर चक्कीवालं माजल्यागत करतो, मग बारीक दळून देत नाही, गुढीनं बोलत नाही, उधार देत नाही. पण 2 चक्क्या असल्या तर गुढीनं बोलतं, बारीक दळतं आणि गिराईक सटकुनी म्हणून चक्कीतच झोपतं. लक्षात आलं? त्यामुळे जर उद्योग म्हणून या कारखानदारीकडे जर बघायचं असेल तर ह्याला स्पर्धा पाहिजे. जिथं स्पर्धा नसते तिथं उद्योग होत नसतो, तिथं लूटमार होत. ओके,